भारताच्या राजकारणात पाच दशक कार्यकाळात राहिलेले वेगवेगळे मंत्रीपद भूषवणारे आणि अत्यंत हुशार अर्थमंत्री असणारे नेते म्हणजे प्रणव मुखर्जी ते एक शिक्षक होते काही काळ ते पत्रकार होते त्यांनी अर्थमंत्री म्हणून देखील काम पाहिले दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या दरम्यान त्यांनी भारताच्या राष्ट्रपती पदाची धुरा वाहिली होती त्याच प्रणव मुखर्जींचा आज म्हणजेच अकरा डिसेंबर रोजी जन्मदिन असतो त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची कन्या शर्मिष्ठा यांचं प्रणव माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक प्रकाशित होणार आहे जे त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्यावर लिहिलं सध्या त्या पुस्तकाची चर्चा आहे याचं कारण म्हणजे त्यांनी त्या पुस्तकात अनेक खुलासे केलेत पण आपल्या व्हिडिओचा मुद्दा तो नाही आहे तर आजचा मुद्दा हा आहे की पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या प्रणव मुखर्जींचं पुढच्या पिढीच्या गांधी परिवाराशी कधीच पटलं नाही राजीव गांधी सोनिया गांधी यांचं आणि मुखर्जींचे संबंध तसे काही खास नव्हते आणि यामुळेच दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी मुखर्जी यांनी गमावली होती शिवाय त्यांची पक्षातून देखील हकलपट्टी करण्यात आली होती ते किस्से काय होते त्यावेळी नेमकं काय झालं होतं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लोकसभा निवडणुकानंतर काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं बहुमत मिळून देखील प्रणव मुखर्जींना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याचं कारण होतं ते म्हणजे राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात दुरावा आला होता, होता। याचं महत्त्वाचं कारण होतं की इंदिरा गांधी जेव्हा काँग्रेसमध्ये होत्या तेव्हा प्रणव मुखर्जी हे प्रभावशाली नेते मानले जायचे जे काँग्रेसमधील काही नेत्यांना पटत नव्हतं आणि इंदिरा गांधींनंतर जेव्हा राजीव गांधी, गांधी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या जवळची काही माणसं देखील त्या पक्षात होती राजीव गांधी राजकारणात नवीन होते त्यांना राजकारणाचा इतका अनुभव नव्हता आणि त्यामुळंच पक्षातील काही नेत्यांनी राजीव गांधींचे कान भरले त्यांना असं सांगितलं की प्रणव मुखर्जी ज्येष्ठतेचा दाखला घेऊन पंतप्रधान बनू पाहतात म्हणजेच राजीव गांधींना बाजूला सारून प्रणव मुखर्जी स्वतः पंतप्रधान बनू पाहतात असा समज या लोकांनी राजीव गांधी यांना करून दिला आणि परिणामी प्रणव मुखर्जींना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि पंतप्रधान पहिल्यांदा त्यांची हुकली असं सांगण्यात आता याबद्दलच मुखर्जींच्या सांगितलंय त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी यांची समेट घडली आणि पुन्हा एकदा प्रणव मुखर्जी काँग्रेस पक्षात सामील झाले दुर्दैवाने राजीव गांधी यांची हत्या झाली त्यांच्या पत्नी सोनिया गांधी राजकारणात येण्यास तयार नव्हत्या अखेर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सोनिया गांधींनी काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं आणि एकोणीसशे साली त्या पक्षाध्यक्ष झाल्या पण सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांचेही संबंध तसे सलोक्याचे नव्हते अनेक घडामोडी सत्तांतर झाल्यानंतर जेव्हा दोन हजार चार ला युतीचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी मात्र सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदी न बसण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यानंतर आता पंतप्रधान बनणार कोण असे प्रश्न विचारले जाऊ लागले त्यासाठी पात्र म्हणून प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे आलं होतं सगळीकडे तीच चर्चा होती की प्रणव मुखर्जी पंतप्रधान पदासाठी एकदम योग्य आहेत असं असताना देखील त्यावेळी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांना सोनिया गांधींनी पसंती दर्शवली त्यावेळी खुद्द पंतप्रधान झालेल्या सिंघांनी माझ्यापेक्षा जास्त प्रणव मुखर्जी हे पंतप्रधानपदी जास्त पात्र होते असं विधान देखील केलं होतं आता प्रणव मुखर्जी पंतप्रधान न होण्याचं कारण म्हणजे जे गैरसमज सुरुवातीला राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात होता तोच गैरसमज सोनिया गांधी आणि मुखर्जी यांच्यात निर्माण झाला यावेळी पुन्हा असं पसरवलं गेलं की प्रणव मुखर्जींना सोनिया गांधींना हटून पंतप्रधान व्हायचं होतं आणि यामुळेच त्या दोघांचे कधी सलोक्याचे संबंध बनलेच नाहीत नंतर दोन हजार अकराच्या काळात सोनिया गांधी आणि मुखर्जी यांच्यात एक बैठक झाली आणि त्यावेळी सोनिया गांधींनी त्यांना राष्ट्रपती पदासाठी विचारलं त्यांनी ते स्वीकारलं आणि दोन हजार बारा साली प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले राष्ट्रपती असणारा प्रणव मुखर्जींचे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाशी अतिशय चांगले संबंध होते पंतप्रधान मोदी देखील अनेकदा प्रणव मुखर्जींची भेट घ्यायचे असं सांगण्यात येतं दोन हजार सतरा साली ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले आणि दोन हजार वीस ला आजारपणामुळे मुखर्जींचा मृत्यू झाला हे होते प्रणव मुखर्जींच्या आयुष्यातील दोन महत्वाचे प्रसंग तर तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी